मी शिल्पा गुजर साम संजीवनी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला विषय आहे अपचन आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे डॉक्टर आपलं स्वागत आहे कार्यक्रमात नमस्कार मला वाटतं आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच कधी ना कधी अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास झालाच असेल आपण कुणीही याकडे फार लक्ष देत नाही पण अपचन आणि ऍसिडिटीमुळे अनेक आजार उद्भवू शकतात ते कसे टाळता येऊ शकतात याच संदर्भात आपल्याला आज डॉक्टरांकडून जाणून घ्यायचंय मालविकाजी अपचन आणि ऍसिडिटी या संदर्भात आयुर्वेदामध्ये काही सांगितलं आहे का बघा उलट आयुर्वेदाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आयुर्वेदाची खरं सुरुवातच पचनापासून होत असते म्हणजे आपल्या शरीरात आपण म्हणतो ना की आत घेण्याच्या जेव्हा वस्तू असतात निसर्गाशी जे आपलं संबंध असतो तो आपल्याला माहिती आहे श्वासाशी असतो माहिती आहे डोळ्यातनं जाणाऱ्या सगळ्या ज्या आपण म्हणतो ना की दृश्य वस्तू असतात त्याच्याशी असतं पण तरीही सगळ्यात प्रेमाचा किंवा आवडता विषय कोणाचा असतो तो म्हणजे अन्न मग सकाळी उठल्यापासून घरात धावपळ काय असते तर अहो ब्रेकफास्टला काय असणार आहे लंचला काय असणार आहे आज डिनरमध्ये काय प्लॅनिंग आहे घरी खायचं आहे का बाहेर जायचं आहे म्हणजे कसं आहे आपलं जे खरं आयुष्य आहे ते अन्नाच्या अवतीभोवतीच खरं फिरत असतं आपण म्हणतो सुद्धा ना की कशासाठी पोटासाठी सगळं खरं आयुष्यच आपलं पोटासाठी आहे त्यामुळे अपचन किंवा ॲसिडिटी याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आयुर्वेद खरं मला वाटतं की याच्यात सगळ्यात पुढे आहे सगळ्या शास्त्रांमध्ये आता बघा ॲसिडिटी म्हणजे काय आपण म्हणतो की शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात ऍसिड तयार होणं म्हणजे पोटामध्ये जळजळ होणं वगैरे अशा प्रकारच्या जेव्हा तक्रारी होतात तेव्हा आपण सहजपणे म्हणतो की अरे माझी वाढली आहे काय करतोय बरं ॲसिडिटी करता किंवा ही ॲसिडिटी झाली आहे तर इथे सगळ्यात पहिले आयुर्वेद आपल्याला काय सांगतं की आपल्या शरीरामध्ये सगळं अन्न पचवायला बघा आज समोर भात पडला मी खाल्ला तर तो माझ्या शरीराला समजणार कसं की तो शरीरात कुठे जायला पाहिजे त्याचं काय व्हायला पाहिजे तर ही अग्नी म्हणून संकल्पना आयुर्वेदाने आपल्याला दिलेली आहे की शरीरात जेही तुम्ही अन्न घ्याल ते पचवून आतमध्ये व्यवस्थित घेण्याच्या दृष्टीने अग्नी ही संकल्पना आयुर्वेदाने सांगितलेली आहे की ती आपल्या शरीरामध्ये प्रत्येक वस्तू पचवते आणि त्याला शरीराच्या भाषेत ट्रान्सलेट करणं आपण म्हणू शकू की सपोज आता माझ्यासमोर कोणी जपानी आहे मला आता काही कळणार नाही तर तसं कोणीतरी जेव्हा ट्रान्सलेटर माझ्यासमोर येतो तेव्हा मला कळतं की हां बाबा हा मनुष्य मला काय सांगू इच्छिते तसं अग्नी अगदी थोडक्यात सांगायचं तर ती त्या अन्नाचं रूपांतरण करते की आपलं शरीर त्याला पचवू शकेल आता अग्नी म्हणजे काय तिथे साक्षात काय आपल्याला अग्नी लागलेली दिसतीये का ला, ला तर नाही तर हे वेगवेगळ्या प्रकारचे आतमध्ये पाचक रस असतात की जे अग्नीसारखे कार्य करत असतात आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे अंग असतं ते असतो ॲसिड म्हणजे शरीरामध्ये पचवण्याच्या दृष्टीने सगळ्या गोष्टींना तोडण्याच्या दृष्टीने अन्नाचे वेगवेगळे विभाजन करण्याच्या दृष्टीने एक प्रकारचं ॲसिड आपल्याला शरीराने दिलेलं असतं आता ते ॲसिडसुद्धा बघा आज साधं तुम्ही कुठलंही वस्तू तुम्ही त्वचेला लावली तरीसुद्धा जळजळ होते त्रास होतो म्हणजे आतमधलं जे ॲसिड आहे ते खूप विचारपूर्वक आणि नीट संकल्पनेने तयार केलेलं असतं त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही थोडासा दोष आला काही बिघाड झाला की लगेचच आपल्याला कुठले ना कुठले त्रास सुरू होतात आणि म्हणूनच अपचन किंवा ॲसिडिटी हे खूप कॉमनसुद्धा आहेत आणि त्याच्यावरती फारसं म्हणून आपण म्हणतो ना की डिसीज म्हणून विचारही के केलेला दिसत नाही अनफॉर्च्युनेटली त्यामुळेच मला वाटतं की याच्याबद्दलचा अवेअरनेस आणि हे सगळं समाजामध्ये होणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि म्हणून ही संकल्पना समजून त्याच्या हिशोबाने जर का आपण आयुर्वेदाने सांगितलेल्या ज्या दिनचर्या आहे सगळा जो क्रम आपल्याला म्हणजे नीटपणे फॉलो करायला सांगितलेला आहे तो केला ले ले। तर या आजारापासून नक्कीच आपल्याला मुक्ती मिळू शकते नक्कीच तुम्ही इतक्या व्यवस्थितपणे हे जे समजावून सांगितलेलं आहे ते खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आपली प्रच पचनक्रिया जर चांगली असेल तर आपण खूप छान आयुष्य जगू शकतो पचनक्रिया जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल त्याच्यासाठी आपल्याला नेमकी कशा प्रकारे काळजी आपण घ्यावी बघा आता अपचन म्हटलं की साधारणपणे लोक नुसता विचार करतात तो पित्ताचा म्हणजे म्हणून आपल्याकडे ऍसिडिटीला शब्द सुद्धा आम्लपित्त असा साधारणपणे वापरण्यात येत असतो पण खरंच पचन म्हणजे पित्तावरती निर्भर असतं का तर बघा ऍसिड जेव्हा आपल्या पोटामध्ये आहे तर निसर्गाला माहिती आहे की आतली त्वचा खूप नाजूक आहे बरोबर म्हणून त्या पित्ताबरोबरच त्याच्यामध्ये ही एक व्यवस्था केलेली असते की तिथेच कफाचा सुद्धा प्रादुर्भाव असतो की त्या ॲसिडनी कुठल्याही प्रकारे आपली जी आतली सगळी त्वचा आहे किंवा आपली लायनिंग जी आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा जळजळ किंवा त्रास होता कामा नाही कारण की कुठलंही ॲसिड आहे ते जाळू तो शकतच आहे म्हणून जिथे आपल्याला हे पाचक पित्त म्हणजे जे पित्त जी अग्नी आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करत असते त्याला पाचक पित्त सांगितलेलं आहे तसंच त्याच्याबरोबर तिथे क्लेदक कफ म्हणून सुद्धा आयुर्वेदात संकल्पना आहे हा क्लेदक कफ जो आहे हा आपल्या संपूर्ण आतली जी चामडी असते आपल्या संपूर्ण एलिमेंटरी केनालची आपल्या म्युकस मेम्ब्रेनची त्याच्यावरती आच्छादन करत असतं म्हणजे ॲसिड जेवढं आपल्याला अन्नाच्या संपर्कात येणं गरजेचं आहे तेवढंच ते म्युकस मेम्ब्रेनच्या कमीत कमी संपर्कात येतं त्याच्याकरता ते एक क्लेदक कफ मदत करत असतं अन्नाची कन्सिस्टन्सी नीट राहावी त्याच्याकरता एक क्लेदक कफ मदत करत असतं तसंच त्याच्याबरोबर बघा अग्नी वाढवायची असेल तर काय लागतं आपल्याला अग्नि वाढवायची असली तर आपल्याला त्याला हवा द्यावी लागते मग जेवढी तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायची असेल तेवढी त्याच्यामध्ये आपल्याला आपण जेवढं त्याच्या आजूबाजूला हवा फिरवतो तेवढी ती अग्नी अजून अजून प्रज्वलित होते म्हणून त्याच्याच करता ती अग्नि व्यवस्थित राहावी म्हणून समान वायू ही सुद्धा आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेलं की पोटात दिलेली असते म्हणजे काय करतं की पित्ताला त्या संतुलित ठेवण्याकरता एका बाजूने कफ त्याला कमी राहायला मदत करत असतं आणि तेच दुसऱ्या बाजूनी वायू त्याला संदुक्षित करत असतं म्हणजे त्याला वाढवत असतं म्हणूनच आपल्या वागणुकीतला कुठल्याही चुका आहे म्हणजे तुम्ही रात्रीचं जागरण केलं तर वात वाढून त्रास होऊ शकतो तुम्ही दुपारी जर का झोपलात तर कफ वाढून तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणूनच तिन्ही दोषांचं संतुलन जे आहे ते पचनाला नीट ठेवण्याच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे ते नाही झालं तर मग पित्ताचं असंतुलन होऊन या दोघांमधून कुठल्या दोषाचा त्रास असला किंवा पित्ताचा असला तर या तिघांमधून जे कॉम्बिनेशन होऊन मग त्याच्यापुढे आपण म्हणतो तसं आम्लपित्त पित्त तयार होत असतं नक्कीच डॉक्टर आपल्याला एक फोन येतो आहे यवतमाळ मनीषा यांचा मनीषा आपला प्रश्न विचारा हां हॅलो Uh, हा मॅडम मला ना उष्णतेपाशी काम केलं ना म्हणजे गॅस पशी हॅलो आणि उन्हात गेलं हॅलो बोला, बोला। तुमचा आवाज येतोय सलग प्रश्न विचारा हा मॅडम मला ना उष्णतेपशी काम केलं किंवा उन्हामध्ये गेलं हो। की जे सायनसच्या जे जागा असतात ना त्या असं चेहरा असं थोडा लाल होतो आणि गरम वाटतो आणि पुन्हा थोड्या वेळानी नॉर्मल होऊन जातो म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की काही चेहऱ्याला प्रॉब्लेम असेल पण असं पोळ्या करताना किंवा उन्हामध्ये गेल की, की अतिशय चेहरा असा सायनसच्या जागा ह्या लाल होतात आणि तिथली जागा ही गरम लागते थोड्या वेळासाठी होतं पुन्हा चाललं जातं सर्दी पण त्रास आहे तर कशामुळे होतं काही माहिती कळेल का नक्कीच मनीषा तुमच्या या प्रश्नाला डॉक्टर नक्कीच उत्तर देतील पण का छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक घेऊयात तुमच्या मनात जर या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला फोन करा शून्य शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा क्रमांक आहे घेऊयात एक छोटासा ब्रेक